सर बेळगाव इलेक्शन होते 8 वर्षानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचं किती आव्हान असेल काँग्रेस आणि बीजेपी समोर? माझे बेळगाव मधल्या आपल्या कार्यकर्त्यांशी सतत चर्चा सुरू आहे. बेळगावला मीही प्रचाराला जाणार होतो, पण आम्ही प्रचाराला गेल्यामुळे एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर परत दहशतवाद नको त्यांचा कर्नाटक सरकारचा, म्हणून आम्ही इथूनच त्यांना मदत करायचं ठरवलं. तिकडले आपले एकीकरण समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक दळवी असतील किंवा इतर काही तरुण कार्यकर्ते असतील. या वेळेला बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक 8 वर्षांनी होती. बहुमतामध्ये मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीनं बरखास्त केली, भगवा झेंडा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारनं लोकशाहीची हत्या करून तिथे घडवून आणली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार जे आहेत दर्शन शेळके, ते उभे राहिले, त्यांना चांगले लाखावर मतं पडली, एकजूट चांगली होती आहे. साधारण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती व इतर सगळे असे मिळून 30 आसपास जागा आम्ही जिंकू, मराठी संघटना इतर. आणि पुन्हा एकदा बेळगाव महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकेल असं एक उत्साही वातावरण मला बेळगावात दिसतंय. सतत लोकांशी आज सकाळी बोललो मी, आणि माझं आव्हान आहे बेळगावच्या मराठी जनतेला या निमित्तानं शिवसेनेच्या वतीनं की एकजुटीनं मतदान करा, मराठी म्हणून एकजुटीनं मतदान करा. आणि बेळगाववर मराठी माणसाचाच हक्क आहे हे या निमित्तानं सिद्ध करण्याची अजून एक संधी लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला मिळालेली आहे. सर, खेड पंचायत समितीत शिवसेनेचं बहुमत असून राष्ट्रवादीचा सभापती झालेला आहे ना, मला माहिती, मला खरोखर माहिती.